वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट तर आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट टू दॅट इज जॉमेट्रीचा मार्च दोन हजार वीसचा पेपर पाहणार आहे ऑलरेडी आपण मराठी संस्कृत इंग्लिश आणि मॅथवनचे पेपर अपलोड केलेले आहेत आत्तापर्यंत पाहिले नसेल तर पाहू शकता तसेच आणखीन कोणत्या सब्जेक्टचे आपल्याला पेपर पाहिजेत ते कमेंट बॉक्समध्ये टाका आता मॅथमॅटिक्स पार्ट टू जॉमेट्रीमध्ये आपल्याला टाईम असतो टू आवर्सचा आणि चाळीस मार्क्सचा पेपर असतो मॅथ वन फोर्टी मार्क्स आणि मॅथ टू फोर्टी मार्क्सचा असतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला नोट्स जे इन्स्ट्रक्शन दिले आहेत ते तुम्ही केअरफुली वाचायचे आणि मगच पेपर सॉल्व करायला स्टार्ट करायचं आहे यामध्ये सर्वात पहिल्यांदा क्वेश्चन वन असतो क्वेश्चन वन ए जो असतो आपला एम सी क्यू असतो चार मार्क्सचा यामध्ये चार सी क्यू येतात आपल्याला हे पहा आता हा जो सिलेब मार्च टू थाउजंड ट्वेंटी जेव्हा पेपर झाला होता तेव्हा सिलेबस हा पूर्ण हंड्रेड पर्सेंट होता या इयरसाठी आपला ट्वेंटी फाय पर्सेंट रेड्यूस झालेला आहे म्हणजे आपला सेव्हन्टी फाय पर्सेंटच आपला पूर्ण सिलेबस आहे यामध्ये ट्वेंटी फाय रिड्यू ट्वेंटी फाय पर्सेंट रिड्यूस सिलेबसमध्ये आपल्याला माहीत आहे मेन्सुरेशन पूर्ण चॅप्टर हा रिड्यूस झालेला आहे तसेच प्रत्येक चॅप्टरमधला काही काही पार्ट रिड्यूस झालेला आहे तर ते क्वेश्चन्स तुम्हाला करायचे नाहीत यावेळेस तर ते कोणते क्वेश्चन आहे ते मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तसेच मी टेलिग्रामवर याची पी डी एफ टाकली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर या चार एम सी क्यूपैकी आपला जो फोर्थ सी क्यू आहे तो मेन्स्युरेशन चॅप्टरचा आहे तो आपल्याला करायची गरज नाही आहे बाकीचे तीन आपल्याला पूर्ण सिलेबसमध्ये आहेत फोर्थ तेवढं आपल्याला करायची गरज नाही याचे स्क्रीनशॉट घेत राहायचं जसं मी सांगतो त्याप्रमाणे त्यानंतर ने बघा नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन वन बी जर बघितला तर फर्स्ट क्वेश्चन तर फर्स्ट चॅप्टर आहे पुन्हा सेकंड क्वेश्चन हा आपला मेन्स्युरेशन या चॅप्टरमधला आहे म्हणून सेकंड क्वेश्चन आपल्याला करायचा नाही आहे दोन नंबरचा त्यानंतर थर्ड फोर्थ काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर क्वेश्चन टू ए आपल्याला करायचा आहे तो सर्कलमधला आहे जो आपल्या सिलेबसमधला आहे त्यानंतर क्वेश्चन टू ए जो असतो आपला ॲक्टिव्हिटीचा क्वेश्चन असतो एनी टू सॉल्व्ह करायचे असतात थ्री ॲक्टिव्हिटीज असतात फर्स्ट ॲक्टिव्हिटी झाली ते सेकंड ॲक्टिव्हिटी आपली ट्रिनोमेट्रीची आहे फर्स्ट एक्सरसाईजमधला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही थर्ड ॲक्टिव्हिटी जी आहे सर्कलचं आहे ते पण आपल्या सिलेबसमधलाच पार्ट आहे सिलेबस त्यानंतर पहा क्वेश्चन थ्री टू बी जो असतो आपला सॉल्व एनी फोर सब क्वेश्चन्स असतात पाच क्वेश्चन दिलेले आहेत पहिला आपण बी पी टी करू शकतो सेकंड आपला पायथागोरसचा आहे त्यानंतर थर्डसुद्धा आपल्या सिलेबसमधला आहे सुद्धा कॉर्डिनेट ज्योमेट्री आहे फिफ्थ जो आहे तो ट्रिग्नॉमेट्रीचा आहे पण ट्रिग्नॉमेट्रीची जी सेकंड एक्सरसाइज यामधला क्वेश्चन आहे जो की आपल्याला रिड्यूस झालेला आहे म्हणून हा फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आपल्याला करायचा नाही आहे हा रिड्यूस झालेला आहे त्यानंतर पहा क्वेश्चन थ्री ए जो दिलेला आहे तो आपल्याला आहे क्वेश्चन फर्स्ट चॅप्टरमधलाच आहे त्यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे कॉर्डिनेट जॉमेट्रीमधला आहे तो पण करायचा आहे त्यानंतर क्वेश्चन थ्री बी जर बघितलं एनी सॉल्व्ह द एनी टू सब क्वेश्चन आहेत चार दिलेले आहेत त्यामधला पहिला क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन आपल्या सिलेबसमधल्या थर्ड कन्स्ट्रक्शनमधला सिलेबसमधला फोर जो क्वेश्चन आहे तो मेन्स्युरेशनमधला आहे जो की रिड्यूस झालेला आहे पण हा क्वेश्चन आपल्याला करायचा नाही आहे बाकीचे सर्व क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत त्यानंतर नेक्स्ट पहा क्वेश्चन फोरमध्ये जर बघितलं तर तुम्ही फर्स्ट फर्स्ट सेकंड हा सुद्धा आपल्याला आहे मध्ये थर्ड जो पार्ट आहे तो आपल्याला करायचा नाही आहे जो मेन्स्युरेशन चॅप्टरमधला आहे थर्ड हे तुम्हाला करायचं नाही आहे बाकी खाली क्वेश्चन फाईव्ह जर बघितला तर पहिला सर्कलचा आहे आणि दुसरा टिम्नोमेट्रीचा आहे जो की आपल्या पूर्ण सिलेबसमधला आहे तर तुम्हाला याचे स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तसेच टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले त्यामध्ये याची पी डी एफ भेटेल तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता थँक्यू